उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार का कारण चार सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचसोबत शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षण सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शिक्षण उपसंचालक पोलीस प्रमुख आझाद मैदान आणि पोलीस प्रमुख या सर्वांना काही सूचना दिलेल्या आहे काही माहिती दिलेली आहे आणि पुन्हा आंदोलन करण्याची का वेळ येते तर त्या संदर्भात सर्व उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांच्या काही प्रमुख मागण्या आहे विनाअदानित उच्च माध्यमिक घोषित व अघोषित उच्च माध्यमिक शाळांची आर्थिक तरतूद शासन निर्णय प्रचलित नियमाने करून शिक्षकांना पगार प्रचलित नियमाप्रमाणे तात्काळ सुरू करणे त्याचसोबत क्षेत्रीय स्तरावरील उच्च माध्यमिक मूल्यांकन प्रस्ताव तात्काळ मागवून घेऊन आर्थिक तरतुदीसह घोषित करावे आणि तिसरी सर्वात महत्वाची प्रमुख मागणी केलेली आहे उच्च माध्यमिक शिक्षकांनी शहीद प्राध्यापक केशव रामनाथ गोबर्डे या आत्महत्याग्रस्त नातेवाईकास तात्काळ रुपये पन्नास लाखाच्या पुढे मदत निधी म्हणून धनादेश मिळण्याबाबत तर या संदर्भात जी महत्वाची माहिती आहे ती आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये कायम विनात उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांचा कायम शब्द सन दोन हजार चौदा पंधरा साली काढला व यासाठी लागणारा नियत व्यय स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात येईल या संबंधी फेब्रुवारी दोन हजार चौदाला शासन निर्णय झाला वरील विषयातील मागणीच्या नुसार झालेली कॅबिनेट बैठक यामध्ये एकशे तेवीस अधिक साठ अधिक सोळाशे छप्पन्न अधिक पाचशे तेवीस तुकड्या अतिरिक्त शाखेवरील एकूण एकूण एक हजार सत्त्याण्णव शिक्षक शिक्षकेतर यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणावीस अनुदान मंजूर करण्यात यावे असा शासन निर्णय म्हणजेच अजून तो शासन निर्णय आलेला पण नाहीये फक्त शासनाने एका शासनाची जी कॅबिनेट मीटिंग असते त्या मध्ये ही चर्चा झालेली होती यासंबंधी तीनशे चार कोटींची मंजुरी देण्यात आली तसेच याकरिता सातव्या वेतन आयोगानुसार अपेक्षित रक्कम पाचशे सेहेचाळीस कोटी पुरवणी मागणी पुढील अधिवेशनात सादर करण्यात येईल असं या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्याचप्रमाणे शासनस्तरावर व क्षेत्रीय स्तरावरील प्रस्ताव मंत्रिमंडळासोबत ठेवण्याबाबत मागणी केली आहे वरील कॅबिनेट निर्णयानुसार तात्काळ शंभर टक्के अनुदान प्रचलित प्रमाणे तात्काळ शासन निर्णय तसेच क्षेत्रीय स्तरावरील ज्युनियर कॉलेज म्हणजेच उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता अकरावी बारावीला शिकवणारे शिक्षकांचे जे प्रस्ताव अनुदान देणे संबंधी शासनाकडे तत्काळ मागून घेऊन त्यांना ही अनुदानाची तरतूद करावी सदरची नऊ नऊ दोन हजार एकोणावीस व अकरा नऊ दोन हजार एकोणावीसची आंदोलने करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये यासाठी तात्काळ उच्च माध्यमिक आर्थिक तरतुदीचा प्रचलित नियमाप्रमाणे शासन निर्णय हा काढावा अशी मागणी उच्च माध्यमिक शिक्षकांनी केलेली आहे आता यामध्ये सरकारकडून जो शासन निर्णय अजून आलेला नाही फक्त कॅबिनेट मिटिंगमध्ये ही चर्चा झालेली होती आणि या शासन निर्णयामध्ये जो सर्वात महत्त्वाचा शब्द प्रचलित नियमाने हा जर आला नाही तर सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रत्येक वेळेस पुढचा जो अनुदानाचा टप्पा असेल कारण आता फक्त वीस टक्के अनुदान देण्याचं मंजूर केलेलं आहे आणि ते अनुदान देखील सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्याचं मंजूर केलेलं आहे सातव्यासुद्धा वेतन आयोगाप्रमाणे हे देत नाही आहे शासन आणि दुसरं महत्त्वाचं प्रचलित नियम म्हणजेच नैसर्गिक वाढीने हा टप्पा पुढे आला पाहिजे परंतु प्रचलित नियमाप्रमाणे म्हणजेच नैसर्गिक वाढीने हा जर शब्द शासन निर्णयात आला नाही तर मात्र प्रत्येक वेळेस शिक्षकांना पुढच्या टप्प्याकरिता आंदोलन करावं लागू शकतं आणि त्यामध्ये फार जो शिक्षकांचं ऑलरेडी पंधरा ते वीस वर्ष शिक्षकांचे जे वाया गेलेले आहे त्यांनी जरी शिक्षण क्षेत्रामध्ये पवित्र ज्ञानदानाचं काम केलेलं आहे परंतु त्यांची पंधरा वीस वर्षे विनावेतन सेवा करण्यात गेलेले आहे आणि आणखी तर हा शब्द जर त्या शासन निर्णयामध्ये आला नाही तर पुढचे देखील दहा ते पंधरा वर्ष शिक्षकांची सेवा ही विनावेतन म्हणजेच पूर्ण जे शिक्षक आहे यांना पूर्ण पगार सुरू होण्याकरिता रिटायरमेंट जेव्हा येईल त्या दिवशी या शिक्षकांना पूर्ण पगार म्हणजेच शंभर टक्के अनुदान मंजूर झालेलं असेल आणि त्यानंतर जेव्हा शंभर टक्के अनुदान मंजूर होईल त्यावेळेस हा शिक्षक जो असेल विना अनुदानित तो रिटायर झालेला असेल अशी परिस्थिती सध्या आहे त्यामुळे सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांनी मागणी केलेली का, के का प्रचलित नियमानुसार हा शासन निर्णय काढावा आता जा तो जर प्रचलित नियमानुसार शब्द आला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ शिक्षकांवरती येणार का असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित होत आहे